क्या किया रे, सीख के तूने जीवन खो दिया रे, सीख के तूने जीवन खो दिया। क्या किया, क्या किया, क्या किया रे, सीख के तूने जीवन खो दिया रे, सीख के तूने जीवन खो दिया रे, सीख के तूने जीवन खो दिया। वीडियो करूंगी ना कला पाठ। मित्रांनो, आम्ही सादर करीत असलेल्या पथनाट्याकडे फक्त नाटक आणि मनोरंजन या दृष्टीने बघू नका। आम्हाला काय सांगायचे आहे ते नीट समजून घ्या, विचार करा। आमचा प्रयत्न फक्त तुमच्या समोर सत्य मांडण्याचा आहे, कुणाचेही मन दुखवण्याचा नाही। आपल्याच बंधुभावाचे भगिनीचे डोळे उघडण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे। 14 एप्रिल 1891 मध्ये भारतात जन्मला असा एक सामान्य व्यक्ती ज्यांनी माणसाला माणूस म्हणून जगण्याची नवी दिशा दिली, अस्पृश्य म्हणून हिणवल्या गेलेल्या दलित वर्गातील पीडितांना ऊंच नीच, स्पृश्य अस्पृश्य असा भेद करणाऱ्या व स्वतःला उच्च वर्णीय मानणाऱ्यांच्या अत्याचारापासून डॉक्टर बाबासाहेबांनी मुक्तता करून दिली। भारतातील प्रत्येक नागरिकाला समान अधिकाराने जीवन जगता यावे असे संविधान लिहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना नवीन जीवन दिले। अशा महामानवाला त्यांच्या कधी मरून भेटता येणाऱ्या कार्याला त्रिवार अभिवादन। डोळ्यावर जापड मारणाऱ्या नो जागे व्हा। भारत स्वतंत्र झाल्यानंतर सुद्धा जातीवाद मानसिकतेच्या वैचारिक गुलामगिरीत जगणाऱ्यांनो जागे व्हा। स्वतःला दलित समजणाऱ्यांनो जागे व्हा। पोल पैसे लालसे बुद्धी स्वतःचा अमूल्य मत विकणाऱ्यांनो जागे व्हा। प्राण्यासारखं जीवन जगून स्वतःला माणूस समजणाऱ्यांनो जागे व्हा। शिक्षणाच्या व्यापारीकरणातून गुणवत्तापूर्ण प्राथमिक शिक्षण व उच्च शिक्षणापासून वंचित असलेल्यांनो जागे व्हा। स्वातंत्र्याच्या 70 वर्षानंतरही मूलभूत हक्कापासून वंचित असणाऱ्यांनो जागे व्हा। मानवतेचा धर्म सांगणाऱ्या बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जातीयतेच्या नावावर तिरस्कार करणाऱ्यांनो जागे व्हा। जागे व्हा, जागे व्हा, आता तरी जागे व्हा, जागे व्हा, आता तरी जागे व्हा। काय मित्र असा एकटाच बसलाय, कसला विचार करतोय? विचार, मी विचार करतो वर्तमान काळाचा, मी विचार करतो भविष्य काळाचा, मी विचार करतोय मोठ्या होणाऱ्या माझ्या या लहान पिढीचा, मी विचार करतोय गरीब जीवन जगत असलेल्या समाजाचा व या समाजातील शिक्षण घेणाऱ्या आजच्या या पिढीचा। काय झालं तुला एवढा विचार करायला? अरे जसं आपलं झालं तसं होईल त्यांचं पण चांगलंच नाही रे। कसं चांगलं होणार? बघतो ना तुझ्या समाजात काय चाललं ते, वर वर सगळे गोड बोलणारे, हातून एकमेकांविषयी विष चालणार आहे। अरे ज्या माणसाने यांच्यासाठी स्वतःचं जीवन अर्पण केलं त्याच माणसाला आज निर्लज्जपणे विसरत चालले आहे। अरे ज्या महामानवाने संविधानामध्ये शिक्षण सक्तीचं मोफत केलं तेच आज आपल्याला या काही लोकांच्या स्वार्थ वृत्तीमुळे विकत घ्यावं लागत आहे। मग सांग कसं होणार चांगलं? कसा शिकेल गरीब व्यक्ती, कसा होईल मोठा? त्याची खंत मला पण आहे। खंत व्यक्त करून काय होणार मित्रा? आपल्यालाच काहीतरी करायला पाहिजे। अरे पण आपण सामान्य गरीब
आपण काय करू शकतो, आपण काय करू शकतो, हीच वृत्ती बदलायला पाहिजे का? आपण लढू शकत नाही या समाजातील वाईट प्रवृत्तीच्या विचारांशी, वाईट प्रवृत्तीच्या लोकांशी? अरे पण कसं विसरला, बाबासाहेबांनी काय म्हटले होते, जे शिवा संपत्ती पाहा संघर्ष करा, बस तेच आपल्याला करायचं आहे. ज्याप्रमाणे बाबासाहेब शिकले त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या मुलांना शिकवायचं आहे. त्यांनाच नाही तर शिक्षणापासून वंचित असलेल्या सर्व जातीतील मानव मुलांना शिकण्यास प्रवृत्त करायचं आहे. होय, शिक्षण हाच एक उपाय. ज्याप्रमाणे बाबासाहेबांनी शिक्षणाला शास्त्र केलं त्याचप्रमाणे आपण सुद्धा शिक्षण हे शास्त्र उचलायचं. शिक्षणाशिवाय प्रगतीला दुसरा कोणताही मार्ग नाही. चौथं, शिक्षणापासून वंचित असलेल्या सर्व जातीतील लोकांना जागृत करूया. हो हो चल. ऐका 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 माझ्या बंधू आणि भगिनींनो, ऐका, डोळे उघडे ठेवू नये का, कान खुले करू नये का, श्वास रोखू नये का, डोकं भानावर ठेवू नये का, आमच्या मनाचं ऐका, तुमच्या कामाचं ऐका, आज ऐका आणि आत्ताच ऐका. अरे काय ऐका ऐका, काय सांगायचे काय तुला आणि कुणाला सांगायचे आहे? लहान मोठे स्त्री पुरुष सर्वांना इथे उभे असलेल्या या प्रत्येकाला मला ओढून ओढून सांगायचं आहे. अरे पण काय सांगायचं काय? विसरलेला इतिहास सांगायचा आहे, चालीरीती परंपरा त्यांच्या बेड्यात ओढून मोठं होण्याचं स्वप्न सांगायचं आहे. शिक्षण घेतल्याने काय काय बदल झाला ते सांगायचं आहे. शिक्षणाचं महत्व सांगायचं आहे. माणसाला माणूस की सांगायची आहे. अरे रे बस बस काम करा, सरांनी सांग काय सांगायचे आहे ते. खरं सांगू, मला माझे बाबासाहेब सांगायचे आहे, त्यांचे विचार सांगायचे आहे. बाबासाहेब ते तर सर्वांनाच माहित आहे. नाही, जर माहिती असते तर आज सांगायची वेळ नसती. प्रत्येक समाज, प्रत्येक नागरिक शिक्षणाचे शस्त्र हातात घेऊन हक्काने, सन्मानाने आणि अभिमानाने जगला असता. अरे बाबासाहेबांच्या विचारापासून दूर राहिल्यामुळे जे जीवन आधी जगत होतो ते आताही जगतच आहे. अरे जे शिक्षणापासून दूर राहिले ते आजही झोपडीतच आहे. आणि ज्यांनी शिक्षण घेतले त्यांचा झोपडीचा बंगला झाला. हीच तर किमी आहे बाबासाहेबांच्या विचाराची. याचं एकमेव कारण म्हणजे आपण बाबासाहेबांना आपलंसं कधी मानलंच नाही. बाबासाहेबांना आपलंसं मानणाऱ्या मजुराचा मुलगा आज कलेक्टर झाला, तर बाबासाहेबांना न समजणारे आजही मजुरीचे जीवन जगत आहे. अरे बाबासाहेबांनी संविधानामध्ये शिक्षणाचा सर्वांना समान अधिकार दिला, पण त्या अधिकाराचा आपल्याला योग्य तो फायदा घेता आलाच नाही. बाबासाहेब आपले नव्हे हे एक वाक्यच तुम्हाला प्रगतीपासून दूर ठेवत आहे. अरे हीच तर आहे खरी शोकांतिका. कोण रे तू आणि काय हे बोलतोय? आमच्याच बोलण्यातून तू आम्हाला चुलत चुलत बोलतोय का रे? सांग कोण आहेस तू? मी तुमच्यातला जे काय आहे. आमच्यातला कोणत्या जातीचा रे तू? जात आम्ही कुठल्या जातीची, त्यांना काय फरक पडतो? आणि जातच पाहिजे असेल तर आम्ही मानव जातीचे. भाषण इथे काय लिहायला ती सांग पाहिजे. तुमच्या विचारांच्या मानसिकतेवर पडलेले धूळ साफ करायला आपला मुलगा आपण करीत असलेलंच काम करत जीवन जगेल या विचारधारणेतून तुम्हाला बाहेर काढण्यासाठी. शिंप्याच्या मुलांना शिंपीत बनावं, गोवऱ्याच्या मुलांना एक गुरच चारावं, चामाराच्या मुलांच्या चपलाच शिवाव्या, नावाच्या मुलांना वीज बनावं, मेहताराच्या मुलांना रस्त्यात झाडावे. आज मोठमोठ्या भारतातून आज सूर निघत आहे. शेतकऱ्याच्या मुलांना शेतकरीच बनावं. शिक्षण हा आपला अधिकार नव्हे का? आपल्या या मुलांना शिक्षण घेऊन प्रत्येक क्षेत्रात मोठ्या बनवण्याचा अधिकार नाही का? दिला ना बाबासाहेबांनी आम्हाला सर्वांना शिक्षणाचा समान अधिकार. पिढीचा धंदा करून तुमचं जीवन बदलला का? नाही. मग का नाही स्वप्न बघायचे मोठे होण्याचे आणि त्याला सत्यात उतरण्याचे आणि उचला स्वप्न शिक्षणाचं आणि सांगा साऱ्या जगाला आम्ही सुद्धा माणसं आहो, आम्हाला सुद्धा समान अधिकार जगायचा आणि पुढे जायचा. अरे ज्यांनी बाबासाहेबांनी त्यांच्या विचारांना स्वीकारून शिक्षणाचं शस्त्र उचललं, बाबासाहेबांनी शिक्षणाची हात दिल्यावर शिक्षणाचा मार्ग स्वीकारून ज्यांनी शिक्षण घेतले त्यांना आयुष्यात उंच भरारी घेतली. डॉक्टर APJ अब्दुल कलाम भारताचे राष्ट्रपती बनले.
देवयानी खोब्रागडे न्यूयॉर्क मध्ये भारतीय दूत म्हणून कार्यरत आहे. डॉक्टर तात्या लहाने डॉक्टर बनून जे जे हॉस्पिटलची डीन म्हणून. मीरा कुमार लोकसभा अध्यक्ष बनल्या. ईजेड खोब्रागडे समाज कल्याण विभागाचे संचालक बनले. टीना डाबी आयएएस बनल्या. भूषण गवई कायद्याचं शिक्षण घेऊन न्यायमूर्ती बनले. प्रतिभाताई पाटील भारताच्या राष्ट्रपती बनल्या. तुकाराम मुंडे आयएएस बनले. त्यांचे आदर्श कोण? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, रमाबाई आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारताचे संविधान. स्वतःचा उद्धार करायचा असेल तर महामानवाने सांगितलेल्या मार्गावर पाऊल ठेवा. त्यांनी दिलेल्या विचारांचा व शिकवणीचा स्वीकार करा. फक्त शिक्षणच तुमचं जीवन बदलवू शकते. बाबासाहेबांनी म्हटलेलं आहेच, तरुण आणि राजकारणाकडे नाही तर ज्ञानार्जनाकडे व ज्ञानातून समाज परिवर्तनाकडे लक्ष द्यावे. ज्ञानाची श्रीमंती असेल तर तुम्ही सत्तेत नसून सुद्धा तुम्ही सत्ताधाऱ्यांना देखील कंट्रोल करू शकता एवढी क्षमता या शिक्षणात नक्कीच आहे. तर चला शिक्षणाच्या वाटेवर पाऊल ठेवूया. यातूनच तुमचे आणि तुमच्या येणाऱ्या पिढीचे भविष्य उज्ज्वल होईल. तुम्ही स्वतः स्वतःचे भाग्य विधाते बना. याचा एकमेव मार्ग म्हणजे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. जय भीम जय महाराज. सुंदर असं पठणाच्या माध्यमातून आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे दूत व्हायचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे स्वप्न बघितलं होतं ते स्वप्न आम्हाला